गेल्या 6 महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या साठवण तलावात पाणी नसल्याने सोनईकरांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. सोनई गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा या मागणीसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि महिलांनी शुक्रवारपासून नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच होते. उपोषणाचे नेतृत्व सरपंच संगीता वैरागर, उपसरपंच पुष्पा चांदघोडे, ग्रामपंचायत सदस्य विद्या दरंदले, शुभांगी बडे, सावित्रा ओहोळ, द्वारका कुमावत, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री काळे यांनी केले. यावेळी बोलताना आंदोलकांनी सोनईची पाणी टंचाई भीषण स्वरूप धारण करत असल्याचे सांगितले. त्यातच गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा कालव्यात भराव टाकून देव नदीत पाणी सोडल्यामुळे परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सोनई गावासाठी वेगळ्या पद्धतीने राजकारण खेळून नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय. शासनाने सोनई गावाची जाणीवपूर्वक अडवणूक पिण्याच्या पाण्याची करत आहे असं आम्हाला वाटतं. दिवाळीच्या अगोदर सोनई गावच्या ग्रामपंचायतीने 2 पाण्याचे पैसे हे इरिगेशन खात्याकडे भरलेले आहेत, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक आम्हाला दिवाळीच्या अगोदर पाणी दिलं. जायकवाडीला पाणी चालू असताना जायकवाडीचा उच्च न्यायालयाचं जरी आदेश झालेले असतील की पाणी पिण्याचं मराठवाड्याला मिळालं पाहिजे, तसाच अधिकार आमचा पिण्याच्या पाण्यावर आहे. म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये शासनाकडे टँकरचा प्रस्ताव पाठवला होता. तोंडी आश्वासन सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला दिले होते की तुम्हाला आम्ही पाणी देऊ, टँकरद्वारे जोपर्यंत कालव्याद्वारे देता येणार नाही तोपर्यंत आम्ही टँकरने पाणी पुरवठा आपल्याला करू, परंतु तसा कुठलाही प्रकारचा त्यांनी निर्णय घेतलेला नाही. महिन्यापासून सोने गावाला पिण्याचं पाणी नाही, ऐन दिवाळीच्या वणवण करावी लागली. म्हणून आमच्या गावात जोपर्यंत कालव्याद्वारे पाणी मिळत नाही तोपर्यंत टँकर पिण्याच्या पाण्याची सोय करावी. अर्थानं गेल्या 2 महिन्यापासून सोनई सारख्या नेवसा तालुक्यात सगळ्यात मोठं असलेलं गाव सोनई, की ज्या गावची लोकसंख्या जवळपास 40 ते 45 हजार आहे आणि बाजारपेठ मोठे असल्या कारणानं आजूबाजूच्या 10-20 गावचे लोक वो सोनीमध्ये त्या ठिकाणी असतात. म्हणजे किमान आम्हाला 70 ते 80 हजार लोकांची या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सोनई गावाला या ठिकाणी करावं लागते. आणि अशी परिस्थिती असताही सुद्धा वारंवार आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला आम्ही सांगितलं की आम्हाला या ठिकाणी पाण्याची अत्यंत गरज आहे. मागच्या काळामध्ये आमचं सोने गावचं पाणी हे राखीव आहे. गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून आम्ही ज्या ज्या वेळेस इरिगेशन खात्याला पैसे भरतो त्या त्यावेळेस ते आम्हाला पाणी सोडतात, पण ह्यावेळेस त्यांनी आम्ही जवळपास 2 रोटेशनचे त्या ठिकाणी आम्ही त्यांना पैसे पण भरलेले आहेत पिण्याच्या पाण्यासाठी. तरी सुद्धा कुठलाही विचार न करून शेवटी नाविलगाने या ठिकाणी आम्हाला प्रशासनाच्या विरुद्ध शासनाच्या विरुद्ध या ठिकाणी उपोषणाला बसावं लागते. नेवाशाचे तहसीलदार नामदेव टिळेकर दुपारी गाडीतून उपोषण स्थळाजवळून गेले, मात्र त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट न घेतल्याने आंदोलकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. C24 तास साठी शंकर नाबदे, नेवासा.